प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळात, आता त्यांचं नाव आपल्याला येताना दिसणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळात, ते दिसण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भाजपच्या कोअर कमिटीची आज सकाळी बैठक होती. 10 वाजता ही बैठक होणार होती, काही वेळानंतर सुरू झाली आणि कदाचित या बैठकीमध्येच राज्यातल्या या मंत्रिमंडळात कोण कोण सहभागी होत आहे, या विस्तारात आता कुठली 9 नावं असतील त्याची तयारी झाली असेल आणि राष्ट्रवादीमधलीच ही नावं होती. आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कुठले कुठले राष्ट्रवादीचे नेते सहभागी होतील, त्यातलं पहिलं नाव प्रफुल्ल पटेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.